मंडळी राम राम. कृषी कल्याण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कसे आहात? मजेत ना? कोरोनापासून स्वतःचा बचाव करताय ना? हात धुताय ना? सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताय ना? आणि रेग्युलर दररोज मास्क लावताय की नाही? हे सगळे पालन करत जा, त्यामुळे आपण सगळेजणं निरोगी राहणार आहोत. बघूयात या आठवड्यातील कृषी क्षेत्रातील बातम्यांचा हा वेगवान आढावा. देशातील सर्वात मोठ्या कृषी उत्पादक कंपनी अमूलनं पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल अर्थात पेटा या जागतिक संघटनेवर भारतात बंदी घालण्याची मागणी केली आहे. या संदर्भात अमूलचे उपाध्यक्ष वालमजी हंबाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. देशातील 10 कोटी दूध उत्पादकांची प्रतिमा मलिन करण्याचं काम पेटा करत असल्याचं हंबाल यांचं म्हणणं आहे. देशातील कृषी क्षेत्राच्या डिजिटलायझेशनच्या दिशेनं केंद्र सरकारनं आणखी एक पाऊल उचललंय. देशातील सर्व शेतकऱ्यांचा आधुनिक डाटाबेस तयार करण्याचं काम आता केंद्रीय कृषी मंत्रालयानं हाती घेतलंय. लवकरच देशातील सर्व शेतकऱ्यांना युनिक किसान आय डी क्रमांक देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 5 कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात सरकारला यश आलंय. महाराष्ट्रातील कृषी शिक्षण पद्धतीत लवकरच मोठा बदल होणार आहे. राज्य सरकारनं यासाठी पुढील 25 वर्षांची कृषी शिक्षण पद्धती निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पुरी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत अनेक सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यंदाचा मान्सून केरळच्या उंबरठ्यावर दाखल झाला असून 11 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात होईल असं हवामान विभागानं नमूद केलं आहे. लवकर दाखल होत असलेला हा मान्सून यंदा समाधानकारक आणि पुरेसा पाऊस देईल असंही हवामान विभागानं वर्तवलंय. विमा कंपन्यांशी महाराष्ट्र सरकारनं हातमिळवणी करून पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलाय. सुमारे 4,500 कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही डॉक्टर बोंडे यांनी केली. पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे, परंतु महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने विमा कंपन्यांशी हातमिळवणी केली आणि हातमिळवणी केल्यामुळं 2020 खरीप हंगामामध्ये विमा कंपन्यांना 4,500 कोटी रुपयाचा नफा झाला आणि शेतकऱ्यांना मात्र विम्यापासून वंचित राहावं लागलं. मंडळी, जून महिना सुरू झाला आहे, शेतीची लगबग तुमची सुरू असेलच. मान्सूनपूर्व पावसाने आपल्याकडे हजेरी लावली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज अनेक लोक वर्तवित आहेत आणि विशेष म्हणजे भेंडवळची जी मांडणी आहे कृषी क्षेत्रातील, त्या मांडणीनेसुद्धा समाधानकारक पाऊस होईल अशी भविष्यवाणी वर्तविली आहे. असो, पण ही सगळी तुमची शेतीची लगबग सुरू असतानाच एक प्रश्न तुमच्या सगळ्यांना नेहमी पडत असतो, तो म्हणजे खतांच्या दरवाढीचा. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मे महिन्याच्या अगोदर सगळ्या खत कंपन्यांनी खतांची जी 600 ते 700 रुपये पर बॅग जी दरवाढ केली होती, त्या दरवाढीमुळे सगळीकडे असंतोष निर्माण झाला होता. आणि या असंतोषामुळेच आणि शेतकऱ्यांची ओरड सुरू झाल्यामुळेच केंद्र सरकारनं यामध्ये लक्ष घातलं आणि DAP अनुदान जाहीर केलं. पूर्वी 500 रुपये अनुदान असलेल्या DAP खतांना 1,200 रुपयांचं अनुदान जाहीर करून खूप मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे. परंतु पुन्हा दुसरा एक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता की ही जी अनुदान जी घोषणा आहे अनुदानाची, किंवा हे जे अनुदान आहे हे केवळ DAP खतांसाठीच आहे का, याही शंकेचं निरसन केंद्र सरकारने केलं आणि P&K पोटॅश आणि नायट्रेट पोटॅश ज्या खतांमध्ये आहे त्याही खतांसाठी म्हणून P&K खतांसाठी सुद्धा सबसिडी सरकारनं जाहीर केली. आता सरकारनं सबसिडी जाहीर केल्यामुळे DAP खत जे आहे ते तुम्हाला आता 1,200 रुपये, एका गुणीमागे 1,200 रुपये तुम्हाला आता केवळ मोजावे लागणार आहेत. अर्थातच केंद्र सरकारची संवेदनशीलता यामधून दिसून पडते. शेतकऱ्यांप्रती नरेंद्र मोदी सरकारची जी निष्ठा आहे, जी संवेदनशीलता आहे, ती यातून प्रगट झालेली आहे. शेतकरी बंधूंनो, आपण प्रत्येक वेळी निसर्गावर अवलंबून आहोत. प्रत्येक वेळी आपण कधी आसमानी संकट किंवा सुलतानी संकटांमध्ये गुरफटलेलो असतो, पण हे सगळं जरी असलं तरी आपण या कोरोनाच्या संकटांवरसुद्धा मात करून कुठेतरी चांगले दिवस शेतकऱ्यांना येतील यासाठी म्हणून प्रयत्न करणार आहोत. मला खात्री आहे की आपण त्याच दृष्टीने आपलं पिकांचं नियोजनसुद्धा केलेलं असेल. विशेषतः
विदर्भामधले जे शेतकरी आहेत, जे कापूस सोयाबीन धान उत्पादक आहेत किंवा डाळींची शेती करणारे जे शेतकरी आहेत, त्यांनी वेगवेगळे प्रयोग आतापर्यंत करून तुमचे झालेले आहेत. पण एक प्रयोग जो सातत्यानं विकास पुरुष नितीन गडकरी सांगत आलेले आहेत, तो एक प्रयोग आपण ज्यांनी आजपर्यंत केला नाही त्यांनी करावा असं आव्हान या दृष्टिक्षेपच्या माध्यमातून करावं असं वाटतं. तो प्रयोग म्हणजे ऊस लागवडीचा. गेल्या वेळीसुद्धा आपण या विषयावर बोललो होतो, पण पुन्हा एकदा पोटतिडकीनं आपल्या सगळ्यांना आव्हान करावंसं वाटतं की आडसाली ऊसाची लागवड आपण आपल्या शेतीमध्ये करावी, जेणेकरून आपला जो आर्थिक फायदा जो आहे तो 100% होणार आहे. आडसाली ऊस लागवडीकरता मानस उद्योग समूहानं संजीवनी योजनासुद्धा काढलेली आहे. 200 रुपये प्रति टन अधिक दर शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय मानस उद्योग समूहानं घेतलेला आहे. त्यामुळे आपण पिकांचं नियोजन करत असताना शक्यतोवर आडसाली ऊस लागवड करण्याचा सुद्धा प्लॅन करावा. आडसाली ऊस लागवड आपल्या शेतामध्ये 5 एकर आपल्याकडे जर शेत असेल तर किमान 2 एकरामध्ये तरी आडसाली ऊस लागवड करता येऊ शकते का यावर आपण विचार करावा आणि ती करावी असं आवाहन आपल्याला यानिमित्तानं करू शकतो. या सगळ्या पुढच्या आपल्या हंगामासाठी म्हणून उत्तम पीक आपल्या सगळ्यांना यावं आणि आपल्या उत्पन्नामध्ये भरभराट हो, आपलं अर्थनियोजन अधिक चांगलं हो आणि आपल्याला आर्थिक संपन्नता लाभो याच शुभेच्छांसह थांबतो. धन्यवाद. कृषी कल्याण.